सर्व विद्यार्थी मित्र हो बी ए भाग दोनच्या आपल्या आजचा या सिलेबसमधला म्हणजे आजच्या या टाईमटेबलमधला शेवटचा तास आजचा आहे यानंतर तास पुढच्या टाईमटेबलमध्ये सुरू होतील त्यावेळी याच्या नंतरचा जो भाग आहे तो, तो आपण निश्चितपणे घेणार आहोत तर कालच्या तासाला आपण साधारणपणे वसंत बापटांच्या एक दोन कवितांचा सारांश आणि राहिलेल्या एक दहा मिनटाच्या वेळेमध्ये आपण नारायण सुरू यांचा कवितेचा तिसरा टॉपिक आपण दुसरा टॉपिक सुरू केलेला आहे पहिल्या टॉपिकमध्ये दोन कवी आहेत एक केशवसुतांच्या पाच कविता आणि त्याला आर बापटांच्या प्रेमविषयक पाच कविता केशवसुतांच्या कविता सामाजिक कविता म्हणून विचारात घेतल्या वसंत बापटांच्या कविता प्रेमविषयक भावना जाणीव करणाऱ्या कविता जाणून घेतल्या आणि आता दुसऱ्या टॉपिकमध्ये दोन कवी आहेत याच्यामध्ये नारायण सुर्वे यांच्या श्रमविषयक कविता आहेत आणि त्याला आर वसंताबाजी डहाके यांच्या आपल्याला महानगरीय जाणीवा संवेदना चित्रित करणाऱ्या कविता आहेत महानगरामधल्या माणसाच्या जीवनाचं जगणं स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे स्वतः वसंताबाजी डहाके या कविता लिहित होते त्यावेळेला मुंबईमध्ये नोकरी करत होते आणि मग मुंबईमधल्या त्या महानगरामध्ये माणसाच्या जीवनाची विधारक अवस्था त्याच्या जगण्याचं वास्तव त्याच्या वाट्याला येणारं दुःख किंवा त्याला महानगरामध्ये या सगळ्या जागतिकरणाच्या प्रवाहामध्ये वावरताना त्याच्या होणारी फरपट याचं चित्रण त्यांनी कसं केलं आहे ते आपण पुढच्या टप्प्यात बघणारच आहोत म्हणजे आता काल आपण एकोणीसशे साठ नंतरच्या मराठी कवितेमध्ये नारायण सुर्वे यांच्या कवितेचं योगदान किंवा नारायण सुर्वे हे दलित कवी म्हणून कसे नावारोपाला आले आणि कामगार वस्तीमध्ये जन्माला आल्यामुळं नारायण सुर्वे यांच्या कवितेला पूर्णपणे कामगारांच्या जीवनाचं वास्तव कामगारांच्या जीवनाच्या जाणिवा कामगारांच्या जीवनातल्या सगळ्या भावछटा चित्रित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या टॉपिकमध्ये आपल्याला नारायण सुर्वेंच्या पाच कविता ज्यावेळेला बघायच्या आहेत त्यावेळेला तो प्रश्न हंड्रेड पर्सेंट येणारच आहे प्रश्न क्रमांक तीनसाठी येणार आहे पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे आणि दुसरा प्रश्न हा वरच्या पहिल्या टॉपिकवर येणार आहे त्याला प्रत्येक कवीवर प्रश्न येणार आहे ये। आरमध्ये येणार म्हणजे केशवसुतांच्यावर येणार त्याला आर वसंत बापाटणार दोन्हीपैकी एकच लिहायचा तुम्ही पहिला प्रश्न सॉरी दुसरा प्रश्न दीर्घोत्तरी तिसरा प्रश्न दीर्घोत्तरी हा नारायण सुर्वेंच्या कवितेवर विचारला जाणार आहे त्याला आर वसंताबाजी ढाकेचा विचारला जाणार दोन्हीपैकी एक लिहायचा आहे त्याच्यामध्ये नारायण सुर्वेंच्या कविता इतकी सोपी आणि साधी सरळ कविता आहे कारण मराठी कवितेमध्ये एकोणीसशे साठ नंतरच्या कविते कवित्या प्रारंभ कवित्या परंपरेमध्ये नारायण यांच्या कवितेचं योगदान फार मोठं आहे कारण एकोणीसशे साठ नंतर मराठी कवितेमध्ये श्रमिकांच्या जीवनाचं जगण्याचं चित्रण किंवा श्रमिकांच्या जगण्यातलं वास्तव सत्य प्रथम जर कुणी आणलं असेल कामगार जीवनाचं किंवा मजुराच्या जीवनाचं श्रम करणाऱ्या माणसाच्या जीवनाचं दुःख पहिल्यांदा एकोणीसशे साठ नंतर मराठी कवितेमध्ये वास्तव स्वरूपा जर कुणी आणला असेल तर ते नारायण सुर्वे यांनी त्यांच्या कवितेत मुंबईसारख्या महानगरामध्ये श्रम विकून जगणाऱ्या क्रांतिकारक कामगार वर्गाचं भावविश्व त्यांच्या कवितेत येत म्हणून मराठी कवितेमध्ये नारायण सुर्वे यांच्या कवितेला एक वेगळं स्थान आहे नारायण सुर्वे हे मुळात स्वतः अनाथ आहेत कुंडित ना गंगाराम सुर्वे नावाच्या एका गिरणीत काम करणाऱ्या माणसाला आणि त्याची बायको कृष्णाबाई यांना ते सापडलं बाल एक बाल बालक सापडलं आणि त्याला त्यांनी मोठं केलं त्यावेळेला तो शिकला थोडासा आणि नंतर मग ज्यावेळेला कविता करू लागला नोकरी करू लागला त्यावेळेला त्यानं गंगाराम सुर्वे आणि त्याची आई काशीबाई बरं का कृष्णाबाई ही त्यांची बायको नारायण सुर्वेची पण त्यांची आई जी आहे ती काशीबाई या दाम्पत्यानं ना गंगाराम सुर्वे आणि काशीबाई या दाम्पत्यानं त्यांना सांभाळलं सर्व सुर्वे या दाम्पत्याच्या त्यावेळेला वाट्याला येणारं जे दुःख आहे ते गिरणी कामगारांचं दुःख सर्व दुःख त्यांनी आपल्या कवितेतून मांडलं त्यामुळं या आपल्या आईवडिलांच्या जगण्याचा जो संघर्ष लहानपणीच या नारायणनं ना पाहिलेला होता आणि मग संघर्षजवळून पाहता पाहता सुर्वे यांच्या मनातल्या भावछटा जागृत झाल्या आणि दुःखाला पाठीशी घालून वावरणाऱ्या लढावृत्तीच्या लहान माणसाचं जगणं त्यांनी कवितेत आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला म्हणून श्रमाशिवाय दुसरं काहीच नव्हतं या जगणाऱ्या गिरणीमध्ये काम करणाऱ्या आणि पोटासाठी राबणाऱ्या या माणसाला श्रम केल्याशिवाय पोट भरता येत नव्हतं त्या चाळीत राहून बकाल झोपटपट्टीत राहायचं आणि नंतर गिरणीमध्ये काम करायचं आणि इतका संघर्ष त्याला करावा लागायचा की कामगारांची दुनिया आणि ते सगळ्या त्यांनी पाहिल्या मग त्याच्यामध्ये अन्याय होता शोषण होतं मालकाकडून होणारं त्यानंतर तिथल्या जगण्याचा एक भाग होता संघर्षाचं भान गिरणी कामगार वस्तीतून सुरव्यांना आलं आणि मग ऐन उमेदीत ते लढ्यासाठी जोडले गेले विशेषतः त्यांच्या पाठीशी त्यांच्या विचारांशी कारण तो थोडा शिकलेला असल्यामुळं त्याच्या पाठीशी त्याचा विचार वैचारिक त्याची प्रगल्भ जडणघडण झाली आणि मग त्यांना दोन गुरु भेटले विचाराचे ते म्हणजे कार्ल मार्क्स आणि दुसरा लेनिन यांचा विचार इथं त्यांना कळला आणि कामगारांच्या आयुष्यासाठी दुःख कमी करायचं असेल तर त्यांना स्वतःच्या हक्काची लढाई त्यांनी जिंकली पाहिजे किंवा स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी भांडलं पाहिजे गतिमान ती लढाई करायला हवी म्हणून आपण काहीतरी करू असं सुरव्यानं वाटलं म्हणून त्या कवितेकडे वळले आणि त्याने आपल्या या सगळ्या जाणिवेचं कामगार वर्गाच्या दुःखाचं त्याच्या वाट्याला येणाऱ्या संघर्षाचं त्याच्यासाठी तो जो काही झटतो राबतो कष्ट करतो आणि प्रचंड स्वरूपामध्ये त्यांना त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये त्यानं जो संवेदनशीलतेनं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जी वाटचाल त्याने केलेली असते राब तो राबत असतो त्याचं भावविश्व आपल्या कवितेतून मांडायला नारायण सुर्वे यांनी सुरुवात केली आणि मग नारायण सुर्वे आपल्या कवितेतून म्हणायला लागले कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतानो थोडासा गुन्हा मी करणार आहे युगाची साथ आहे असा तोफानाची ही सुरुवात आहे म्हणजे त्यांनी आपल्या कवितेतून आपल्या स्वतःची ओळख करून दिली आणि आत्मविश्वासपूर्ण ते करून दिलेले आहे नारायण सुर्वे यांचं काव्य लेखन इतकं सकस ठरलं की त्यांचा पहिला कवितासंग्रह एकोणीसशे बासष्ट साली आला आणि त्याचं नाव होतं आयसागामी ब्रह्म या आयसागामी ब्रह्म नावाच्या त्यांच्या कवितासंग्रहामध्ये त्यांनी संपूर्ण कामगार विश्वाच्या जाणीवा कुठंतरी चित्रित केला दुसरा त्यांचा कवितासंग्रह प्रचंड गाजला त्याचं नाव आहे माझे विद्यापीठ म्हणजे एका एका कवित एकाद्या कवितेचं शीर्षक देऊनच हा कविता संग्रह आला म्हणजे स्वतःचं विद्यापीठ स्वतः कसं आहे हे त्यांनी तिथं चित्रित केलेला आहे तो, के तो एकोणीसशे साधारणपणे सासष्ट साली कविता संग्रह आला आणि नंतर तिसरा कविता संग्रह एकोणीसशे पंच्याहत्तर साली आला त्याचं नाव आहे जाहीरनामा नव्या माणसाशी आगमन हा एकोणीसशे पंच्याण्णवला एक कविता संग्रह आला आयुष्यामध्ये चारच कविता संग्रह ज्यांच्या नावावरती आले पण कामगारांच्या लढ्यासाठी कामगारांसाठी सकस दर्जेदार त्यांचं जगणं मानणारा आपल्या कवितेतून जर कवी कोण असेल तर ते स्वतः नारायण सुरवे हे नारायण सुर्वे पलूसच्या साहित्य संमेलनात दोन वेळा येऊन गेलेले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली ब्याण्णव साली एकदा आलेले होते आणि परवा परवा या ठिकाणी दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान एकदा पलूसला त्यांनी इथल्या संमेलनामध्ये आपला सहभाग अध्यक्ष म्हणून नोंदवलेला होता तर सांगण्याचं तात्पर्य काय की नारायण सुर्वे यांची कविता जी आहे ती अभ्यासक्रमाला जवळजवळ एकोणीसशे म्हणजे पासष्ट सत्तर साली झालेली आहे त्यावेळेला ती एम एच्या अभ्यासक्रमामध्ये होती वास्तवतेचं जगणं काय असतं जगण्यातली तीव्रता काय असते जगण्यातला भावछटा काय असतात आणि दुःखाचे चटके सहन करून आपलं स्वतःचे आयुष्य कंटणारं माणसाचं जगणं किती दुर्दैवी असतं आणि त्याचा मग त्याच्या सगळ्या त्याच्या वाट्याला येणाऱ्या भावछटा त्यांच्या कवितेतून एकंदरीत आलेल्या आहेत आणि म्हणून कवितेमध्ये नारायण सुर्वेंच्या व्यापक अनुभव आहे इतकं अनुभव त्यांनी आपल्या कवितेतून चित्रित केलेला आहे की केवळ जगण्यासाठी रोज जो संघर्ष करावा लागतो अशा शोषित आणि पीडित माणसाचं दुःख सुर्वेने आपल्या कवितेतून मांडलं कष्टकऱ्यांच्या जगाशी सुर्वे खऱ्या अर्थाने एकरूप झालेले आहे आणि त्यांच्या भावनांचं विविध दर्शन त्यांच्या कवितेतून घडतं म्हणून कवितेची भाषा त्यांच्या जी आहे ती रोखठोक आहे जगणं त्यांचं अत्यंत तीव्र आहे मनाला भिडणार आहे मानवी जीवनाच्या सगळ्या जाणिवा स्पष्ट करणार आहे एका एका टप्प्यातून त्या सगळ्या जाणिवा इतक्या सरस सकसपणे ते कवी चित्रित करतात त्या जीवन्त वाटतात। जीवन्त वाटतात की त्या सगळ्या तुम्हा वाचताना काय होतात तर जिवंत वाटतात जिवंत वाटतात त्या आणि त्या जगण्याला एक वेगळी स्वतःची किनार असते आणि म्हणून नारायण सुर्वे मराठी कवितेतला खऱ्या अर्थानं एक नामांकित आणि दर्जेदार कवी जगण्यातलं दुःख व्यक्त करणारा कवी म्हणून एकोणीसशे साठ नंतरच्या किंवा पन्नास नंतरच्या कवितेमध्ये आपल्याला त्यांचं जगणं पाहायला मिळतं त्यांच्या कवितेतून जी भाषा येते ती माणसांची भाषा आहेत कामगारांची भाषा आहेत श्रमिकांची भाषा येते दुःख कष्ट करणाऱ्या सहन करणाऱ्या राबणाऱ्या माणसाची भाषा आहेत आणि ती भाषा जी आहे ती इतकी तीव्र स्वरूपात येते की इतकी ती भाषा म्हणजे एवढी जाणवते की पुढच्या ऐकणाऱ्याच्या हृदयाला जाऊन पोहोचते किंवा ऐकणाऱ्याच्या हृदयामधल्या ज्या जाणीवात दुःखाच्या ज्या छटा आहेत त्या जागृत जा करणाऱ्या दिसते म्हणून साधी सरळ बोलीभाषा ते व्यक्त करतात त्यामुळं कष्टकऱ्यांच्या वास्तव जीवनाचा वेध त्यांच्या कवितेतून घेता येतो मग त्याच्यामध्ये आशावाद आहे हा त्यांच्या कवितेतून प्रकर्षाने जाणवतो श्रमविषयक त्यांच्या ज्या पाच कविता आहेत म्हणजे इथं फक्त नारायण प्रेमकविता सुद्धा आहेत पण त्या प्रेमकविता कामगारांच्याच जीवनाच्या आहेत पण त्याला प्रेम म्हणून किंवा लावणी वजा म्हणून असं नाही तर त्या आत्ता ज्या कविता आहेत त्या श्रमाचं महत्त्व स्पष्ट करणार आहेत कोणत्या नारायण सुर्वेंच्या कविता, है? स्रम कविता है। कर, या श्रमकविता आहेत म्हणजे या काव्यगंध पुस्तकामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं की पेपर क्रमांक चारला हे काव्यगंध पुस्तक आणि याच्यामधल्या या कोणत्या कविता आहेत बघा दोन दिवस माझी आई गिरणीची लावणी पोस्टर आणि नेहरू गेले त्यावेळची गोष्ट या श्रमविषयक नारायण सुर्वे यांच्या पाच कविता श्रमाचं एक वेगळेपण चित्रित करतात जाणीवपूर्वक चित्रित करतात दोन दिवस या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी गिरणी कामगारांच्या समूह मनाचं चित्रण केलं आहे समूह भावनेचं चित्रण केलं आहे ही कविता सांगते या कवितेतला नायक आहे ना दोन दिवस तो काय कामगार आहे आपण कामगार असल्याचा त्याला अभिमान आहे आपल्या वाट्याला येणाऱ्या दुःखाविषयी तो पुढत बसत नाही सारं जग बदललं आहे आणि बदलायचं आहे आशावाद आशा आशा तो ठेवतो आणि ते वाट पाहतो त्याची दुःखत गेलेल्या दुःखाला ताळेबंद त्याला घालायचा आहे आणि म्हणून कवी म्हणतो दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले आता किती राहिले डोळीवरती उन्हाळे त्याच्या अगोदर एक शब्द आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले आता हिशोब करतो आहे किती राहिले डोळीवर उन्हाळे आयुष्यात तडजोड करीत हिशोब करीत जीवन जगावं लागतं हा कामगारांचा दररोजचाच अनुभव आहे हिशोब करावा लागतो तडजोड करावी लागते हे सगळं करावं लागतं आणि तो म्हणतो शेकडो वेळेला आपल्या जीवनामध्ये चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली हे सगळं जरी आलं असलं तरी भाकरीचा चंद्र शोधण्यात मात्र जिंदगी बर्बाद झाली शेकडो वेळा चांगले दिवस आले आईत काही दिवस म्हणजे चंद्र उगवला वगैरे वगैरे चंद्र उगवला तारे फुलले रात्र धुंद झाली हे सगळं झालं पण शेवटी राबावंच लागलं भाकरीचा चंद्र शोधण्यामध्ये मात्र जिंदगी आयुष्यभर बर्बाद झाली ही खंत त्यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली आपल्या हातातलं कर्तृत्व ते आपलं सर्वस्व असल्याचं भान कवीला आहे व्यक्तिगत स्वार्थाचा विचार न करता आपल्यासारख्या पीडित शोषित दुनियेचा सतत विचार त्यांनी केला आणि प्रत्येक संकटाविषयी संकटामध्ये प्रत्येक मित्र म्हणून साहित्य धावून अनेक आले कवी सांगतो दुःख पेलावं कसं हे त्यांनी शिकवलं पुन्हा जगावं कसं जगण्याच्या शाळेतच मी शिकलो म्हणजे नारायण सुरे म्हणतात मला खरी शाळा म्हणजे जगण्याची शाळा आहे पुस्तकं घेऊन चार भिंतीच्या शाळेमध्ये मी कधी गेलो नाही पण मला खरी जगण्याची शाळा जी आहे ती अनुभवातनं मिळाली आणि म्हणून परिणामी झोतभट्टीत जसं शेकून निघावं तसं सारं आयुष्य शेकून निघालो पोलाद जसं होऊन जा जसं या ठिकाणी ज्याला आकार त्याला दिला जातो तसा आपल्याही आयुष्याचा आकार येत गेला अभिमानानं कवी सांगतो म्हणून कवीचा सा बदलावर ठाम विश्वास आहे हे बदलणार आहे आता एक ना एक दिवस चांगले दिवस येणार आहे विश्वास कवीला आहे आणि म्हणून ही कविता कामगार वर्गाच्या का कणखराच्या मानवतेचं चित्रण करते दोन दिवस गेले दोन दिवस येतील या जाणिवेचा शोध कवी करतोय नारायण सुर्वेसारखा कवी संकटाशी सामना करतो अडचणींशी सामना करतो दुःखाशी सामना करतो आणि आयुष्यामध्ये तक्रार तो करत बसत नाही दुःख व्यक्त करत नाही रडत बसत नाही फक्त त्याला म्हणायचं आहे की हे जग सगळं बदलणार आहे त्याला आशावाद आहे त्याच्या मनात त्याला आशा आहे की नक्की हे जीवन सगळं बदलणार आहे आणि आयुष्य बदलून टाकण्याची भाषा तो करतो म्हणून कवीची आशावादी वृत्ती या दोन दिवस कवितेतून चित्रित करते मला वाटते दोन दिवस कवितेचा आशय तुमच्या लक्षात आला असेल कवितेतला या कामगार आशावादी दृष्टीनं आपल्या जीवनाचा शोध घेतो तो म्हणतोय कामगाराच्या वाट्याला चटके सहन दुःख सहन सगळं करावं लागतं पण तरीही चांगले दिवस येण्यासाठी ने तो नेहमी सातत्यानं धडपडत असतो त्याचं आयुष्य सगळं या कामगार वस्तीमध्ये निघून गेलेलं आहे सुख नावाची गोष्ट त्याला येत येणारच नाही आहे पण तरी कवी ठेवतो की आम हात हे दिवस बदलतील म्हणून कवीनं सांगितलेलं आहे की दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस दुःखात गेले आता हिशोब करतोय मी किती राहीत डोळेवरती उन्हाळे किती सुंदर विचार त्याने इथं सांगितलेला आहे आपली जाणीव जी आहे ती अत्यंत तीव्रतेनं स्पष्ट केलेली आहे म्हणून नारायण सुर्वेंच्या कवितेला एक वेगळ्या प्रकारचा रंग आहे आणि तो दुःखाचा किनारा आहे तो रंग असा वेग आहे की कामगारच्या जीवनातल्या सगळ्या अनेक समस्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या रंगानं जशा न आहेत तशा त्याला त्या रंगाच्या भाषेमध्ये त्या शोधता येतील आणि म्हणून त्यांची दोन दिवस ही कविता प्रभावी आहे पुढची त्यांची कविता कामगार वगैरे आहे लहानपणाचं जीवनाचं चित्रण आहे स्वतः नारायण सुर्वेना काशीबाईंनी गंगाराम सुर्वेनी जेव्हा सांभाळलं आपला मुलगा म्हणून कुंडीत नानून त्यावेळेला जास्त तो मोठा झाला एक सात आठ वर्षाचा सा ज्यावेळेला झाला त्यावेळेला त्यांची पण भावंड होती त्यांची म्हणजे त्याला भावंड होती हा सापडलेला मुलगा होता आणि मग त्याच्या आईविषयीचं दुःख फार तीव्रतेनं चित्रित केलं आहे माझी आई ही कविता काय आहे तर कामगारांची आहे आत्तापर्यंत आईवरती दुःख व्यक्त आईवरची कविता अनेक आल्या माधव प्रेमस्वरूप आई वात्सल्य शिंदो आई वगैरे वगैरे इतक्या कवितात सगळ्या कवी यशवंतांची आई माधोजुलीनांची आई अलीकडच्या काळात फमू शिंदेंची आई तुम्हाला शाळेमध्ये होती आई म्हणून कोणी आई सहा कुमारी वगैरे म्हणजे आई असते एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतली जागा फमू शिंदेंची कविता आईवरती अनेकांनी कविता लिहिल्या पण नारायण सुर्वेंची आई मात्र कामगार आई आहे नारायण सुर्वेंची आई मात्र राब राब राबणारी आहे आणि तिच्या वाट्याला येणारं दुःख जे आहे ते चित्रित एकंदरीत केलेलं आहे तर बघा काय कविता आहे त्यांची कामगार वर्गातल्या कष्टकरी आईचं महत्त्व कवीनं सांगितलेलं आहे तिचं प्रेम तिचं वेगळेपण नारायण सर्व कवितेतून व्यक्त करतात म्हणजे या कवितेमध्ये पूर्वार्धाने उत्तरार्ध असे दोन भाग अगदी छोटी कविता आहे सात आठ ओळींची पण या कवितेमध्ये तुम्हाला दोन टप्पे दोन भाग लक्षात एकंदरीत येतात काय येतात पहिल्या पूर्वार्धाच्या भागामध्ये गिरणीत काम करणाऱ्या आईचं वर्णन आहे तिच्या विषयाच्या आठवणीचं वर्णन आहे तिच्यावर तिने केलेले संस्काराचं वर्णन आहे तिची आठवण तिच्या संस्काराचं वर्णन आपली आई कष्ट करणारी तशी ती मुलावर प्रेम करणारी परिस्थितीशी संघर्ष करणारी पहाटे उठून कामावर जाणारी दसऱ्याला खंड्या नव दसऱ्याला खंडेनवमीला खंडे त्या कारखान्यात पूजा केली जायची त्या दिवशी आम्हाला ती कामावर घेऊन जायची आणि तिथं केलेली आरास सारी आम्हाला पाहून आनंदाचं हसू यायचं सर्वत्र आपण आम्ही तिथं हसत खेळत बागडत असायचो असं ते सांग आपणास आनंद देणारी आई पहिल्या टप्प्यामध्ये दिसते आणि उत्तरार्धातली आई मात्र या कवितेमध्ये आईचा प्रत्यक्ष मृत्यू दाखवलेला आहे नारायण यांनी स्वतः दा। काय आहे तिला एकदा कारखान्यात आणलं तिचं तिचा, तिचा अपघात झाला होता तिची जोडीदारी साळू तिच्याबरोबर ती होती तिला घरी आणताना आम्हा पाच भावंडावर आभाळ कोसळ आमचं छत्र गमावल्याचा भात झाला त्या रात्री आम्ही भावंडांनी एकमेकांना जवळ बिलगून घेतलं आणि रात्र जागून काढली त्यावेळी पुढं कवी म्हणतो आम्ही आईची माया समजून चादर ओढून घेतली आधिकच नव्हते काही आधीच नव्हते काही आणि आता आई देखील नाही या उपरेपणाची जी जाणीव व्यक्त करणारी ही भाव आहे आणि म्हणून कवीनं हा अनुभव व्यक्त केला आहे आपण सर्वस्व दाहक अनुभव या कवितेतून कवी ज्या वेळेला मांडायला लागतो त्यावेळेला कवीच्या मनाची तीव्रता इथं स्पष्ट होते मला वाटते आई नारायण सुरेंची आई ही कामगार आई आहे अगदी छोटी कविता आहे पण या कवितेत दोन भाग दिसतात सुरुवातीला आई जी आहे ती गिरणीत काम करणारी राबणारी आपल्या आठवणी आईच्या विषयीच्या जाणिवा व्यक्त करणारी सगळं संस्कारमय जीवन तिच्या वाट्याला येणारं आणि मग मुलावरती कशी प्रेम करते परिस्थितीशी संघर्ष करते खंडे नवमीला कारखान्यामध्ये दसऱ्याच्या आदल्या दिवशी कारखाना व शस्त्र व शस्त्रांची किंवा तिथल्या कामगार तिथल्या कारखान्यातल्या सगळ्या त्या यंत्राची पूजा केली जाते त्यावेळेला ती मुलांनाही बरोबर घेऊन जाते मग मुलं तिथं बागडतात आम्ही सगळं करतच हे अनुभव सांगतात पण दुसऱ्या भागामध्ये मा मात्र घरात एकदा आईला आणलं अपघात झाला होता तिला आणलं त्यावेळेला ती मृत झालेली होती तिची साळूबाई जोडीदारी नव्हती त्यावेळेला आम्ही चार भावांच्यावर आभाळ कोसळलं आमचं छत्र हरवल्याचा भात झाला आणि त्या संध्याकाळी रात्री आम्ही सगळी रात्रभावंडांनी जागून काढली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे आम्ही आईची माया समजून त्यावेळेस चादर ओढून अंगावरती घेतली ही खरी आईविषयीची ओढ आणि आस्था आहे आईचं प्रेम आणि आईचं मृत्यूचं दुःख या दोन्ही गोष्टी या कवितेतून फार तीव्रतेनं फार प्रभावीरित्या कवीनं चित्रित केलेल्या आहेत त्यामुळं नारायण सुर्वेंच्या कवितेला एक स्वतंत्र विचाराची धार आहे स्वतंत्र विचाराचा एक परिपाक आहे स्वतंत्र विचारांच्या मधून नारायण सुर्वे आपल्या कवितेला एक वेगळ्या प्रकारची भाव अवस्था कशी आहे ते दाखवून देतात आणि म्हणून नारायण सुर्वेंच्या कवितेतल्या ह्या दोन कविता वहिल्या पुढची कविता अशीच आहे गिरणीची लावणी अगदी गिरणीमध्ये काय काय चालतं त्याचं चा वर्णन सुंदर कित्या केलेलं आहे पोस्टर ही तर कविता आम्ही पोस्टर चिकटवत होतो कसं आणि मग त्या कामगारांच्या विचारांचा त्याच्यामध्ये काय संदर्भ येतो नेहरू गेले त्यावेळी चित्र गोष्ट त्याला इतकं दुःख झालेलं आहे नारायण सुर्वे यांना म्हणजे एकोणीसशे चौसष्ट साली नेहरू ज्यावेळेला निघून गेले त्यावेळेला त्या नेहरूंच्या दुःखानं काय काय कारखाने बंद झाले उपासमार कशी झाली वगैरे या गोष्टीचं अत्यंत जवळीकतेनं चित्रण नारायण सुर्वेंची कविता करताना आपल्याला दिसते मित्रो आपण या तासाचा थोडासा समारोप जर आपण केला तर लक्षात येतं की नारायण सुर्वेंच्या दोन कवितेचं विश्लेषण आपण बघितलं आहे आता राहिलेल्या तीन कवितांचं विश्लेषण पुढच्या एका तासाला आपण करू नंतर वसंतबाजे ढाके नंतर ती राहिले तिसऱ्या टॉपिकमधले दोन छोटे कवी आणि नंतर चौथा टॉपी म्हणजे जवळजवळ एवढा कवितेचा झाला की पन्नास टक्के भाग संपतो आहे म्हणजे तसा पुढचे दोन टॉपिक छोटेच आहेत हे मोठे आहेत त्यामुळं चार टॉपिकमध्ये आपण संपूर्ण या काव्यगंध पुस्तकाचा विचार या ठिकाणी करतो आहे सांगितलं तुम्हाला मी आता पुढं दिसतंय तुम्हाला गिरणीची लावणी पोस्टराने नेहरू गेली त्यावेळीची गोष्ट या तीन कविताचं आशय आणि त्याचं अभिव्यक्ती सौंदर्य तुमच्यासमोर मांडायचं नंतर आहे आता या दोन कविता आणि नारायण सुर्वेंच्या कवितेचं योगदान नारायण सुर्वेंची कविता त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते किती नारायण सुर्वेंच्या कवितेचं परभणीला होते तर एकंदरीत या नारायण सुर्वेंच्या कवितेची एक वेगळी स्वतंत्र जाणीव इथं ज्यावेळेस स्पष्ट होते त्यावेळेला स्वतः नारायण सुर्वे हे सगळं अनुभवलेलं दुःख आपल्या कवितेतून चित्रित करतात म्हणून साठ नंतर एकोणीसशे साठ नंतर मराठी कवितेच्या प्रवाहामध्ये नारायण सुर्वेंचं नाव हे ठळक अक्षरानं घेतलं जातं एवढी त्यांच्या कवितेला एक स्वतंत्र जाण होती त्यांच्या कवितेला एक स्वतंत्र विचार होता आणि तो विचार फार सुंदर पद्धतीनं कसा स्पष्ट झालेला आहे तो आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही शांतचित्तानं ऐकत आहात तुम्ही तुमच्या स्वतःचा एक वेगळा विचार तुमच्या डोळ्यासमोर ठेवत आहात आणि त्याच्यातून एक वेगळी जाणीव निश्चितपणे तुम्हाला अनुभवायला मिळते आहे मित्रो या असणाऱ्या टेबल सव्वीस तारखेपर्यंतचं त्याच्यामधला हा तास शेवटचा संपलेला तीनच तास आहेत आजचा हा तिसरा तास आज झालेला काल झालेला एक आजचा हा एक आणि चार दिवसापूर्वी झालेला असे तीन तास आपण जवळजवळ घेतलेले आहेत राहिलेला भाग नक्की पुढच्या टप्प्यामध्ये घेणार आहे शांत चित्तानं तुम्ही ऐकलं आणि प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद